अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही सासरची इच्छा, जावयाची इच्छा पूर्ण करा काकांना साकड, तेरचे जावई होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल 100% आवडेल. अजित पवारांनी ही इच्छा बोलून काय दाखवली, त्यांच्या सासरची मंडळी आतापासूनच कामाला लागली आहेत. धाराशिव मधलं तेर ही अजित पवारांची सासरवाडी. तेरचे जावई, आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले मोठमोठाले बॅनर्स त्यांच्या सासरवाडीतल्या चौकाचौकात झळकलेत. विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचेही फोटो बॅनरवर आहेत. एवढंच नाही तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. यासाठी तेर वासियांनी चक्क काकांना साकडं घातलंय. नाही नाही, काका म्हणजे शरद पवार काका नाहीत, संत गोरोबा काका. जावई बापू मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तेर मधील ग्रामस्थांनी चक्क संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा केली आणि त्यांना साकडंही घातलं. आम्हाला अभिमान असेल आणि आम्हाला त्याचा गर्व असेल की आमच्या गावचे मुख्यमंत्री पहिल्या वेळेस होते, त्यामुळे आम्ही गोरोबाकाची प्रार्थना करून काकाला अभिषेक करून प्रार्थना केली की भावी मुख्यमंत्री दादा व्हावे. ते आमच्या गावचे जावई माझे नेते आदरणीय अजित दादा मुख्यमंत्री झाले तर खूप सारा आनंद आमच्या या तेर गावाला आणि जिल्ह्याला होईल आणि आम्हाला यश विकासात्मक भरभराटी मिळेल. गेल्या आठवड्यात अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत जाणार अशा वावड्या उठल्या होत्या. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आणि महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल 100% आवडेल. अजित दादा पवारांमध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री होण्याची, अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, अनेक वर्ष मंत्री आहे. जी कोणी राजकारणात असेल किंवा सर्वसाधारण व्यक्तीलाही वाटत असेल की मी राज्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे, त्याच्यामध्ये गैर काय आणि राहिलं त्याला 145 आकडा लागतो महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायला, ते अगर अजितदादाकडे असतील तर त्यांनी सहजतेने बनावं, त्याला मी बनतो असं म्हणायचं काही कारणच नाही. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाबाहेर अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते. आता जावयाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तेरच्या जनतेनं बॅनरबाजी केली तर त्यात आश्चर्य ते काय? अजितदादांच्या सासरच्या मंडळींची ही इच्छा पूर्ण होणार का? गोरोबा काकांचे आशीर्वाद अजितदादांना मिळणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजितदादांनी मनात आणलं तर घोडा मैदान फार दूर नाही. तेरहून ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24 तास.